नमस्कार, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षा दिनांक 9 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या फॅकल्टीच्या एक्झाम सुरू आहेत, परंतु दिनांक 9 आणि 10 रोजी काही टेक्निकल अडचणीमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम देता आली नाही किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण झाला, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर आपल्या युनिव्हर्सिटी पोर्टलला एक सर्क्युलर आता का टाकण्यात आलेलं आहे, तर हे सर्क्युलर जे आहे ते या पद्धतीचं आहे की ज्या परीक्षा 9 पासून सुरू झालेल्या आहेत त्यांनी 9 आणि 10 रोजी विद्यार्थ्यांना लॉग इन करताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑनलाईन पेपर देता आले नाही, तर अशा विद्यार्थ्यांकडून कुठल्या कारणास्तव परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये आपला अभिप्राय त्वरित कळवायचा आहे. हा ईमेल ॲड्रेस इथे दिलेला आहे, तर हा ईमेल ॲड्रेस वरती या मेल आय डी वरती मेल करायचा आहे. इथे डेट सुद्धा दिलेली आहे की 17/10/2020 पूर्वी हा मेल करायचा आहे, म्हणजे त्याच्यावरती ॲक्शन घेण्यात येईल. हे सर्क्युलर जे आहे इथे आपल्या वेबसाईटवरती इथे सुद्धा अवेलेबल आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट या पद्धतीचा आहे की विद्यार्थ्यांनी आपलं पूर्ण नाव इथे टाकायचं, त्यानंतर आपला डिटेल PRN इथे टाकायचा, सीट नंबर टाकायचा, कोर्स नेम टाकायचा आहे, पॅटर्न कुठला आहे तो पॅटर्न इथे नमूद करायचा आहे, त्यानंतर सब्जेक्ट नेम, सब्जेक्ट कोड टाकायचा आहे, कुठल्या सब्जेक्टची परीक्षा आपली देताना आली, त्यानंतर एक्झाम डेट टाकायची, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ॲड्रेस टाकायचा, आणि खाली रिझन आपलं जे आहे कुठल्या कारणामुळे आपल्याला ही एक्झाम देताना कुठला अडथळा आला, लॉग इन झालं नाही, PRN रजिस्टर नव्हता, किंवा कुठला जे काही रिझन असेल ते रिझन इथे शो करायचं आहे आणि हा मेल करायचा आहे. हा फॉर्मॅट मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये उपलब्ध आहे. ज्याला जो योग्य असेल त्यामध्ये त्यांनी आपला अभिप्राय इथे हा त्या वरील ईमेल ID वरती तत्काळ पाठवा. त्यानंतर दुसरं एक परिपत्रक आपण बघणार आहोत की सध्या ज्या एक्झाम्स आहेत त्यामुळे प्रवेश जे आहे ते प्रवेशासंदर्भात एक परिपत्रक आहे की माननीय कुलगुरू महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना कळवण्यात येते की प्रवेश प्रक्रियेची तांत्रिक अडचण, इंटरनेटचा प्रॉपर कव्हरेज नसणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण इत्यादी कारणांमुळे बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, म्हणजे यापूर्वी जो निर्णय घेतलेला आहे ते प्रवेश घेऊ न शकल्यामुळे त्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन 2020-21 करिता सर्व पात्र विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष अनुज्ञेय अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार ऑनलाईन किंवा प्रत्यक्षपणे प्रवेश घेण्यासाठी विशेष बाब म्हणून उर्वरित कालावधीमध्ये अभ्यासक्रमाचे नियोजन करून महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या अटीवर दिनांक 31/10/2020 पर्यंत अंतिम तारीख निर्धारित करण्यात आलेली असून महाविद्यालय व विद्यापीठ विभागाने सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे पात्र आवेदन पत्र 15/11 विद्यापीठाच्या पात्रता विभागास सादर करण्यात यावी. म्हणजे ही जी डेट आहे ती 31/10/2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर या प्रकरणी सर्व संबंधितांना असे अवगत करण्यात येते की पदवी परीक्षेच्या सर्व सत्र वार्षिक अभ्यासक्रमास उक्त प्रकरणी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी, परंतु पदवी अभ्यासक्रमाच्या April-May 2020 अंतिम सत्राच्या परीक्षा संपन्न न झाल्यामुळे, सदरील परीक्षेचे निकाल घोषित न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या प्रवेश देण्याबाबतच्या सूचना यानंतर स्वतंत्रपणे सर्व संबंधितांना कळवण्यात येईल. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राचे वर्षाचे प्रवेश गुणवत्तेनुसार पारदर्शकपणे करण्यात यावे याची कृपया नोंद घ्यावी. आता जे परीक्षा सध्या सुरू आहे फायनल इयर किंवा यांचे निकाल लागल्यानंतर जे पदव्युत्तर ॲडमिशन आहे, जे प्रवेश आहे, याच्या संदर्भात स्वतंत्रपणे सूचना देण्यात येईल आणि त्याचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती पारदर्शकपणे घेण्यात यावी असे या परिपत्रकामधून दिलेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रवेशासंदर्भात हे परिपत्रक बघितलेलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे की ज्यांचे पेपर तांत्रिक कारणास्तव देऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक अभिप्राय फॉर्म भरून द्यायचा आहे, तो आपण बघितलेला आहे. हा गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, हे ज्यांचं नुकसान होणार नाही. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.